मागील 5 तपांपासून आषाढ एकादशी करता पंढरपूर येथे विठुराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज पायदळ पालखीचं आज मराठवाड्यात आगमन झालंय. पालखीच्या स्वागतासाठी शेणगाव शहरास भाविक दाखल झाले आहेत. सन 1968 पासून विदर्भातील श्री क्षेत्र शेगाव येथील पंढरपूर येथे आषाढ एकादशी करता विठुराच्या चरणी नतमस्तक होण्याकरता 750 किलोमीटर अंतराचं पायी अंतर कापत ही पालखी पंढरपुरात दाखल होते. विदर्भातून मराठवाड्यात दाखल होताच हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या उपस्थितीत पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. विदर्भातील रिसोड येथे मुक्काम करून ही पालखी हिंगोलीच्या सेनगाव शहरात मुक्कामी असणार आहे. भाविकांप्रमाणेच पावसाला देखील या पालखीच्या आगमनाची आतुरता होती. पावसा देखील भाविकांची पावलं चालती पंढरीची वाट हे दिसून आलंय. News 15 मराठी साठी नारायण काळे हिंगोली.